बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत पंधरा लाख ,00 रुपयांचं कर्ज दिलं जातं कर्ज प्रकरणं बँकांमार्फत मंजूर केलं जातं तर त्या कर्जाचं व्याज महामंडळामार्फत दिलं जातं संबंधित कर्जदारानं कर्जाचा हप्ता आणि व्याजाची रक्कम बँकेत भरल्यानंतर व्याज परताव्यासाठी प्रस्ताव सादर करणं आवश्यक आहे कोल्हापूर जिल्ह्यात साडेआठ हजार मराठा तरुणांना सातशे बारा कोटी रुपयांचं कर्ज वितरित झालंय मात्र गेल्या सहा महिन्यांपासून व्याज परताव्याची रक्कम प्रलंबित असल्याच्या तक्रारी आहेत मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं पन्नास हजार रुपयांपासून पंधरा लाख रुपयांपर्यंत उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळतं कोल्हापूर जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्याऐंशी तरुणांना सातशे बारा कोटी रुपयांचं कर्ज विविध बँकांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सात वर्षाची मुदत आहे या कर्जासाठी बँका बारा टक्के व्याज घेतात कर्जाचा हप्ता व्याजासह भरावा लागतो हप्ता आणि व्याज भरल्यानंतर संबंधितांनी महामंडळाच्या वेबसाईटवर पर व्याज परताव्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो पंधरा लाखाच्या कर्जापोटी सात वर्षात सुमारे साडेचार लाख रुपये व्याज परतावा मिळतो कोल्हापूर जिल्ह्याला आत्तापर्यंत व्याज परताव्यापोटी साठ कोटी रुपये मिळाले आहेत मात्र गेल्या सहा महिन्यांपासून व्याज परताव्याची रक्कम मिळत नसल्याच्या कर्जदार तरुणांच्या तक्रारी आहेत महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयातील समन्वयकांशी संपर्क साधला असता कर्जाचा हप्ता आणि व्याजाची रक्कम बँकेत भरल्यानंतर बँक स्टेटमेंटची प्रत तसंच व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा म्हणून फोटो प्रत प्रस्तावासोबत ऑनलाईन पद्धतीनं सादर करणं आवश्यक आहे प्रस्ताव सादर झाल्यापासून पंचेचाळीस दिवसात व्याज परताव्याची रक्कम संबंधित कर्जदाराच्या बँक खात्यावर जमा होते असं सांगितलं काही कर्जदार तीन ते चार महिने प्रस्ताव सादर करत नाहीत शिवाय त्रुटी असलेली प्रकरणं प्रलंबित राहतात त्या व व्याज परतावा प्रलंबित असल्याचा समज होत असल्याचा खुलासा संबंधितांनी केला